अर्जुन हा आपे हे बघ हे तुझं घड्याळ हे तुझं कड हा तुझा मोबाईल. अर्जुन काय रे का काय झालं काय राहिलं का घड्याळ कड राहिलं काही नाहीये मग अर्जुन मी तुला कितीदा सांगितलंय तू हे सगळं नको ना करत जाऊ. अप्पे आणि मी तुला किती वेळा म्हणलं या सगळ्या गोष्टीचा तू विचार नको करत जाऊ. हो विचार नाही करत आहे पण एक मिनिट हा डबा कशाचा आहे. ह्या डब्यात गोड आहे. गोड हा आजपासून मी तुला डब्याला रोज गोड देणार. अर्जुन आम्ही कालच खाल्लं की गोड. हा खाल्लं काल त्यावर केवढं मोठं रामायण झालं अप्पे. ठीक आहे आता आपल्या घरातली परिस्थिती झाली आहे सध्या ना काय करायचं आपल्याला समजून घ्यावं लागणार त्या गोष्टी अप्पे. आपण दोघं सगळं नीट करू माहिती आहे मला. अप्पे आपण पिऊ वहिनीनं घरी आणलंय खरं पण तिला असं नको वाटायला की तिचा निर्णय चुकलाय. तीच तर त्यासाठी आधी ना सुजाला मार्गावर आणला पाहिजे नीट. भाऊजींचं एक कळत नाही मला. अर्जुन निर्णय नीट दिसतात का रे. थांब मी करतो थांब ए सुजय आहे ना बाई साठले जरा बाकी काय नाही. आणि त्यात त्यांना संकल्प चिफूस मग काय करायचं ते काय काय झालं काय नाही. बाळ म्हणतय बाबा किती गोड आहेत. होय हा पण बाळ म्हणतय तर मला आईनी सांगितलंय. अर्जुन कसे झालेत निर्या. एकदम बेस्ट परफेक्ट ना. अपे साडी रुतत नाही ना पोटाला. एक मिनिट आता हे काय मध्ये. अगं नाही अशी इथं टाईट होते असं काय असं नाही ना काय. नाही मला काही होत नाहीये. आता होत नाही पण पुढे जाऊन पोट वाढल्यानंतर मग टाईट होईल का असं. अर्जुन कित्येक बायका साड्या नेसतात त्यांना काही होतं का. हा पण नाही साडीचं काहीतरी केलं पाहिजे ग नाही ते नंतर मग बाळाला त्रास नको व्हायला ना बाकी नाही काय. हो मला त्रास झाला की मी माझ्या शहेनशाला सांगेन. तेच तर नाही करायचं ना अप्पे. त्रास झाल्यानंतर सांगून काय उपयोग आहे. आधीच काहीतरी केलं पाहिजे ना आपण त्यासाठी. देवा तुझ्याशी कुठल्या विषयावर बोलायचं म्हणजे ना अवघड झालंय अर्जुन. अगं मी निघते मला उशीर होतोय. फोन घेतलाय डबा घेतलाय येते. अगं ह्या साडीचं काहीतरी केलं पाहिजे. चकुले तू काय बोलणार आहेस का नाहीस. पण मी खाते ना. तू तू खायला आलीस का इथं. मग चकुले मी तुला काहीतरी सांगितलं होतं ना ग. शिशा तुला काय सांगितलं नव्हतं. आयुष्यपत काय सांगितलं नव्हतं काय सांगितलं नव्हतं. शिशा बाळाची बातमी कळल्यापासून तुला असं झालं का असत. चकुले आगोपणा करू नको अजिबात. मी काय म्हणतो ऐक ना खरी. अरे तू बोल की मग. चकुले हे बघ आता आपली दीदीच्या पोटात बाळ तिला ती साडी रुतत असेल ना सारखी. मग बाळाला पण रुतत असेल. अगं तसं नाही छकुले पण तिला दुसरं काहीतरी आपण घालायला दिलं पाहिजे का नाही. अरे तर माझ्या देण्यात आलंच नाही. देण्यात आलं डोकं आहे का जागेव. ए शेनशा अगं हो छकुले पण मला सांग ना तिला दुसरं काहीतरी आपण दिलं पाहिजे ना घालायला अजि रुतणार नाही असं. शेनशा आठवलं. काय 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 नवरी. चकुले तू साड्यांचे प्रकार नको ना सांगू ती पण रुतणार ना साडी. दुसरं काहीतरी भारी. मग पंजाबी. पंजाबीला ती पॅन्ट असती ना त्याला नाडी असती ती रुतणार ना. कामाज नाही कमीज म्हणतात बरोबर. हा मग ती कमीज जरी असली तरी ती नाडी रुतणार ना. दुसरं काहीतरी भारी पाहिजे असं. काय पण काय गाऊन कुणाला दाखवायचं. अरे हे गाऊन नाही हा गाऊन. गाऊन 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 एक नंबर. मॅडम आपल्याकडे सगळ्या महिलांची यादी आली आहे आणि त्याची विभागणी सुद्धा झाली आहे. म्हणजे कुठच्या महिलेला कुठचा महिना सुरू आहे याची माहिती सुद्धा आहे आपल्याकडे आणि ही माहिती हॉस्पिटल्सना सुद्धा कळवण्यात आली आहे. बरं आता एक काम करा सगळ्या महिलांना त्यांचे त्यांचे हॉस्पिटल वाटून द्या. म्हणजे म्हणजे कुठल्या महिलेला या योजनेची गरज आहे त्यांचे उपचार नेमके कुठल्या हॉस्पिटलमध्ये होईल ना याची. ओके म्हणजे त्या त्या हॉस्पिटलचं कार्ड त्या महिलेला द्यायचं असं. करेक्ट फक्त याची विभागणी करताना कुठल्याही हॉस्पिटलवर ताण येणार नाही याची काळजी घ्या. खूप काळजीपूर्वक करावं लागेल सगळं.
ओके मॅडम, म्हणजे तुम्ही म्हणताय तसं गोंधळ होणार नाही. करेक्ट. अजून अजून खूप महत्वाचा मुद्दा मॅडम, आपल्याकडे सकस आहार योजना राबवण्यासाठी बजेटच नाहीये. नाही काय तोंडे, त्यासाठी बजेटची काही गरज नाही. आपण सकस आहार रेशनिंगच्या दुकानातनच देतोय. आपण महिलांना जे कार्ड देतोय ना, त्यावर याची नोंद असेल आणि त्या कार्डवरच त्यांना सकस आहारही मिळेल. वा छान, याचा मी विचारच केला नव्हता. येऊ का मॅडम? लक्ष्मीताई या की डबा. हो ठेवा इथं, मी खाईन नंतर. आणि तुम्ही 2 मिनिटं थांबा, मला बोलायचंय तुमच्याशी. बरं काय तोंडे, रेशनिंगच्या दुकानात आजच नोटीस पाठवा. तिथलं काम चोख सुरू झालं पाहिजे. आणि हो, ही योजना सुरू असेपर्यंत मी कधीही व्हिजिट देईन. त्यामुळे मला असं जर का कळालं की कुठल्या महिलेला सकस आहारच मिळाला नाहीये किंवा क्वालिटी ढासळली, तर मी तिथल्या तिथे त्या दुकानाचं लायसन रद्द करेन. ओके मॅडम, मी बोलतो. थँक्यू. ताई या बसा. नको नको मॅडम. अहो बसा की, मला तुमच्याशी बोलायचंय. मॅडम 2 घास खाऊन घ्या. नाही नाही, आधी काम मग जेवण. जेवण पण काम आहे बर का तुमच्यासाठी कलेक्टर मॅडम. ती काय नाही, आधी जेवण करून घ्या. हो बरं ताई, आजच आपल्या गावात जा आणि तिथल्या शाळेत झेंडा वंदन करायचंय. तिथली तयारी घ्या करायला. मी मला काय कळतंय मॅडम त्यातलं? लक्ष्मीताई असं काय करताय, इथे येण्याआधी तुम्ही एक उद्योग चालवत होतात, विसरलत का? मॅडम ते जसलं वांगळ वाटतंय बघा आता. ताई अहो मी असं नाही म्हणते, मी फक्त एवढं म्हणते की स्वतःवर शंका नका घेऊ, तुम्ही अगदी छान सांभाळू शकाल हे सगळं. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मग जाते. आणि हा, काही वाटलं तर बिंद असं फोन करा. होय येते मी. या मॅडम. येऊ का? या की काय तोंडे. अरे सॉरी जेवा तू. नाही थांबा, काम खूप आहे आणि वेळ अजिबातच नाहीये. सगळ्यांना सांगा दुपारचं जेवण जास्त करायला. का मॅडम? किती उशीर झाला तरी काम संपवूनच घरी जायचंय. ओके मॅडम सांगतो. काय ग, काय पाहिजे बा तुला? गाऊन. आता गाऊन नसतो का? गाऊन? अगं तुझ्या मापाचा गाऊन येत नसतो की? एका गाऊन मध्ये 4 वेळा बसशील तू. आम्ही कुठं म्हणलं मला पाहिजे म्हणून? अहो दादा, गाऊन आहे ना माझ्या मिसेस साठी पाहिजे. मिसेस साठी? बर बर बर, दाखवतो. साईज माहितीये तुम्हाला त्यांची? साईज नाही सांगता यायची, पण 3 महिन्याची प्रेग्नेंट आहे ती. अहो साहेब, पण ह्याच्यावरनं मी कसं देणार? फोटोवर. हा चालेल की, मला अंदाज येईल त्याच्यावर. अरे हा हा हा, थांबा दाखवतो. हे बघा, हे आहेत त्या. हा हा हा, यांना. बर बर बर, दाखवतो दाखवतो. हा हा, एक चकुले. नाही हुशार झाली का तू, फोटो बिटो काढायला लागला तुला? हे आवडतील का बघा बरं. अरे वा, पहिलाच मस्त आहे. मस्त छकुले, आपी दिलेला आवडतील ना दोन्ही? कलेक्टर मॅडम, कलेक्टर. हळू बोल हळू. आपीला आवडतील ना हे? आवडतील. हे 2 द्या आम्हाला. हे 2 का? देतो देतो देतो. अजून काय दाखवू सर? अजून काय नको, एवढं 2 द्या. बर बर बर. ह्या ताईंना काय देऊ, फ्रॉक वगैरे? दाखवू का नवीन आले छान फ्रॉक तुमच्या मापाचे, खूप छान छान येतात. नाही नको, आता कपडे घ्यायचीच असली तर आमच्या टीम मधल्या नवीन मेंबरला घ्यायची. नवीन मेंबर म्हणजे बाळाला? अच्छा अच्छा, बर 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 बर, चाल. दादा एक काम करा ना, ह्यातले 3 द्या अजून, सेम हे 2 द्या, अजून 3 द्या. 3 देऊ का? बर बर. अरे 3 म्हणजे 5 होतील. अजून 2 घे किशनवार, रविवार कशाला सुट्टी, रोज एक एक घालेल. अगं चकुले तसं नाही. अगं आपली दिदीने कधी गाऊन घातला नाही ना आजपर्यंत, आता ती लाजल ना एकटी घालायला. मुंक्या घरातल्या सगळ्यांना? सगळ्यांच्या नादाने ती पण घालेल असं.
दाजी हुशार आहे तुम्ही. तुझ्याबरोबर राहून झालं हुशार म्हणायचं. दादा किती झाले? 1500 रुपये. ठीक आहे, धन्यवाद. चला ओके, चला चकुली मॅडम. सुजा अरबास कर की आता ए बंटे वत वत मी पिना व्याज. अरे मी आहे की पिऊ नको, तू ऐक. बाकी कोणी जरी नसतं ना तरी आहे तुझ्यासोबत. म्हणून बंटे इथं आलोय मी, म्हणून इथं आलोय. सगळे माझ्या विरुद्ध गेलेत सगळे. जाऊ दे, मी आहे ना तुझ्यासोबत. तू आधी काहीतरी खाबर. ए आई, अगं ते पापड आणखी भाजलेले, आण लवकर. हा आणते आणते. आण लवकर. एक पॅक, एक पॅक. बर, एकच? हा, नंतर मी बाटली ठेवून देणार. अरे बंट्या, अरे दे त्याला, त्रास होत असेल ना. काय ग बाया, काय अवस्था करून ठेवली स्वतःची. आमदार हे का ग्रामसेवक हे, काय फरक बी कळत नाही त्याच्यातला. नाही म्हणजे आता तूच बघ ना, एवढा मोठा आमदार झालाय तरी बी त्याला राहायला स्वतःच घर नाही. आमदार झालो तरी हवा त्या पीजी, सरकार झालो तरी त्या हवा आपी अर्जुनची. काय करावं बंट्या, सगळ्या सगळ्या गोष्टी माझ्या माझ्या असताना हातातून निष्ठून जात्यात बघ. खरं बोलतेस बघ सुजात, त्या आपीन अर्जा तुझ्याकडनं सगळे हिसकावून घ्यायला लागलेत. मी काय गप बसतोय? नाही नाही नाही, तू गप बसूच नकोस. अरे आम्ही दोघ आहे की तुझ्यासोबत? हा तुझ्या मला तुला सगळ्या गोष्टी परत मिळून द्यायच्यात. तुझा घरात सरकारचा मान, तुला आमदारकीमुळं बाहेर मिळणारा मान, तुला सगळं मला परत मिळून द्यायचंय. हा अगं आई, तू बी कायस त्याच्यासाठी फरसन आणखी. जा 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 लवकर जा. काहीतरी केलं पाहिजे बंट्या. एक आयडिया आहे बघ सुजा. काय? अरे त्या आपीला घरातून हाकलून द्यायची. पण त्याच्या आधी इमेज सुधारली पाहिजे बघ. इमेज बंट्या, इमेज सुधारली पाहिजे. लोकांनी असा सलाम ठोकला पाहिजे मला बघून. असं मागं कोणी वाईट नाही बोललं पाहिजे माझे. तेच म्हणतोय मी सुजा. काय करायचं पण 15 ऑगस्टला झेंडा वंदन तुझ्या हस्ते झालं पाहिजे. आता गो बाया, काय भारी आयडिया काढली पण ते तू शोधून रा. सुजा मी तुला भाषण लिहून देतो, तू असं भाषण कर ना लोक त्या गरोदर बाईचं विसरून तुझंच कौतुक करतील. एक नंबर बंट्या, एक नंबर. असली तयारी करतो ना आता मावशे की 15 ऑगस्टला अख्ख्या तालुक्यात आपलाच आवाज घुमला पाहिजे. घुमणार घुमणार आपलाच. इकडे अरे सुजय रावांचा विजय असो, विजय असो. इथे जो बनते धर तू भाषण लिहिलं तू भाषण लिह. मीच लिहिणार भाषण. भाषण करणार तू, तू भाषण कर बंटे. आली तुम्ही काय बाया, अरे कामात न गेलं हे आता तर. आता बघ की तू त्याला कसा रस्त्यावर आणतो ते. आलेच वहिनी. काकी वहिनी कुठे आहेत? पिऊ वहिनी, रुपाली वहिनी असतील की आज. काय झालं र? अगं मी गिफ्ट आणलंय सगळ्यांसाठी. वहिनी आले का? भाऊजी काय झालं? अहो मी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलंय. आत्या कुठे? आत्या आत्या कुठे आहे ना का? अरे हो हो आले. एवढी कसली घाई. बरं झालं तुम्ही आलात, सकाळी न खाताच गेला होता. पटकन हातपाय धुवून घ्यायला लगेच जेवायला वाटते. अहो जेवायचं राहू द्या वहिनी, मी सगळ्यांसाठी काहीतरी आणलंय. काय हो भाऊजी काय झालं? गाऊन आणल्यात गाऊन. भाऊजी छान आहे तो.
पण मध्येच का बरं? अहो ते अर्जुन मला नको बाबा असलं काय, आधीच सांगते. अगं आत्या वापरून तर बघ, आरामशीर असते एकदम ते. पण भाऊजी गाऊन का आणलेत? अहो ते आपीला लागणार होते खरं. अच्छा, आत्ता लक्षात आलं रुपाली ताई माझ्या. ओ वहिनी, अग अपर्णाला घालायच्यात ना म्हणून आपल्या सगळ्यांना आणलेत, असच ना? हा म्हणजे तसं नाही पण तसंच आहे खर तर. नक्की काय ते सांग. आता तुमच्यापासून कायला पोहायचं ऐका, आपली असते दिवसभर साडीमध्ये, त्यात ती प्रेग्नंट म्हणून तिच्यासाठी गाऊन आणले मी, म्हणलं सगळ्यांना जाणवता. हा तिला एकटीला घालायला कसं तरी वाटेल म्हणून आमच्या सगळ्यांसाठी आणले तू, असच ना? अब तुम्हाला आवडलेत का बघा, नाही तर बदलून आणतो मी, असं काय नाही. नाही ना, नाही छान आहेत की. खरंच चांगले ना भाऊजी. पण तुम्ही हातपाय धुवून घ्या ना, मी वाढते लगेच जेवायला. अर्जुन खरंच चांगलं घर सांभाळतोस बर का तू? असं नाही का की नाही बघ की, अरे बायको सोडून तुझ्या डोक्यात दुसरा कुठला विचार येतच नाही. अगं वहिनी असं कशाला बोलतीयस ग? काल मला आपीनं लई काय काय गोष्टी सांगितल्या, की आता अर्जुन बघा कसं घर सांभाळल, त्यो हे हाव करल, त्यो त्या करल. काय झालंय काकी? तूच बघ आता काय झालंय ते. अग आता मला आपीची काळजी घेऊ वाटते त्यात. नाही ती तू घे की, त्याला काय मी नाही म्हणत नाही, पण त्याला तू घर सांभाळणं असं म्हणू नकोस. अरे अर्जुन घर सांभाळणं म्हणजे घरातली माणसं सांभाळणं असतंय. भाऊजी आई सुजेबद्दल बोलतायत. वय त्याच्याबद्दलच बोलते मी. सांग की कुठं आहे सुजय? अरे आता ही घरातनं निघून गेली होती, तिला आणलंच ना परत घरात. आहे ना ती घरात? मग सुजय कुठं आहे? चांगलं सांभाळतोस घर हा? बाकी एवढं पण टोचून नको ना बोलू. अरे मग मला सांग की कुठं आहे सुजा? अरे एवढ्यात तो किती दारू प्यायला लागलाय, कसाही बोलतोय कसाही वागतोय, त्याचं काय पडलंय का कुणाला? हा आई तुम्ही नका ना एवढा त्रास करून घेऊ. मला सांगा सुजा हाय कुठं? अर्जुन अरे त्याला त्याचं घर वाटतच नसेल तर? अरे आत्ता आपली सगळ्यांची गरज आहे त्याला. आई बरोबर बोलताय तुम्ही. अर्जुन आत्ता आपण सगळ्यांनी त्याला समजून घेतलं पाहिजे बघ. बायकांचे कपडे खरेदी करण्यात त्याला सवड मिळाली तर सांभाळल ना. काकी मी लगेच बघतो कुठे सुजय ते. आई अगं आरजेचा फोन येतोय, काय करू? अरे तो कुठे बघायला फोन केला असेल, काय नको उचलू. थांबवत थांब. हॅलो संकल्प बोलतोय. सुजय कुठे? पिऊन पडला आमच्या घरात. मी लगेच येतो त्याला घ्यायला तिकडं. या या या, आलात तर आमच्यावर उपकार होतील. या भाऊजी जेवण? नाही नको वहिनी, येतो मी लगेच. आई आता मी सांगतोय तसं कर, त्या अर्जाची पार वाट लावून टाकू आपण. आई अर्ज आलाय, चल 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 चल. या सस्पेंडेड सब इन्स्पेक्टर साहेब, या बघा हे सगळं. बघितलं का तुझ्या भावानी कसा गोंधळ घालून ठेवलाय तो? सुजयनी केले बघ. कुणी केले? आम्ही आला पी 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 दारू पिला असं घरभर घाण केली आमच्या, आणि पडलाय आता खाटावर. एवढी सोसत नाही तर कशाला ढोसायची काय माहिती. आई आता घरच्यांनीच असं वागवल्यावर काय करणार तेव्हा तरी. ए बंटे आवाज वाढू नको, ही घाण कोण साफ करणार आहे ते सांगा आधी. की मी तिकडे बी मला घरात मोलकरणीचीच किंमत दिली होती ह्यांनी. हो मावशी काय तोंड लाईल ते बोलताय. अर्जा आवाज खाली म्हणलं ना,
माझ्या घरात उभा आहेस हे विसरू नको. हे सगळं साफ करत त्याला घेऊन जायतो. चल